यादव नगर एमआईडीसी में सरकारी जमीन पर बरसों से पांव पसार कर बनी अवैध झोपड़ियों सहित भंगार की दुकानों पर एमआईडीसी प्राधिकरण और नवी मुंबई महानगर पालिका ने संयुक्त रूप से कार्रवाई की। यादव नगर रिलायबल कंपनी के पीछे भंगार माफियाओं ने करीब 5000 मीटर के भूखंड पर अवैध तरीके से कब्जा कर रखा था। करीब 50 से 60 भंगार की दुकानों पर 8 जेसीबी, 4 पोकलेन और 60 मजदूरों की सहायता से हटाकर भूखंड को साफ कर दिया गया। अब इंडस्ट्री खड़ी करने के लिए एमआईडीसी उक्त भूखंड को आने वाले समय में नीलाम करेगी। इतना ही नहीं तो यादव नगर सहित देवीधाम नगर में बसी 60 अवैध झोपड़ियों पर भी प्राधिकरण ने अपना हथौड़ा चलाया। इसी की अधिक जानकारी एमआईडीसी अतिक्रमण विभाग के अधिकारी अविनाश माली ने पत्रकारों को दी। कार्रवाई करते हैं 5000 स्क्वायर मीटर का प्लॉट भूखंड मोकळा करण्यात येईल। एमआईडीसी जागा आहे सारे स्क्रॅप वाल्यांचं वगैरे एन्क्रोचमेंट झालं होतं भंगार वाल्यांचं, हे काढून उद्यापासून इथे कंपाऊंडचं काम सुरू होईल आणि त्याच्यानंतर परत इथे आता एन्क्रोचमेंट होणार नाही एवढी एमआयडीसी दक्षता घेते आणि नंतर हे जे भूखंड इंडस्ट्रीसाठी ऑप्शनमध्ये एमआयडीसी विकला 125-150 झोपडे आणि हे स्क्रॅपचे शॉप वगैरे काय जे आहेत भंगारवाले ची कारवाई आता सध्या नाही करत आहे, त्यांना नोटीस देऊ आम्ही आणि आता मुलांच्या एक्झाम वगैरे 10वीच्या वगैरे परीक्षा आहेत त्या लोकांनी रिक्वेस्ट केली आहे पण ती शाळा पण इलिगल आहे त्याला पण एक पुढच्या नोटीस देऊन नंतर आम्ही त्याच्यावर कारवाई करू। तर एमआयडीसीसाठी जे जे इन्क्रोचमेंट फ्री करून करता येईल तेवढं आम्ही एमआयडीसीची जागा खाली करणार एन्क्रोचमेंट करून। तो वही यादव नगर में कार्यरत सेंट पॉल स्कूल को भी अवैध करार देकर प्रशासन ने कार्रवाई हेतु यहां कदम आगे बढ़ाया, मगर छात्रों के इम्तिहानों को देखते हुए स्कूल की विनती के बाद एमआईडीसी ने स्कूल को 3 महीने की मोहलत दी है। कारण याच्या आधी आम्हाला त्यांनी नोटीस दिलीच नाही, लिगली नोटीस किंवा ओरली सुद्धा सांगितलं नाही की तुमची शाळा आम्ही पाडणार आहोत। अचानक आले, स्कूल चालू असताना त्यांनी मुलांना बाहेर काढलं। 10 संजीची प्रिलियम चालू होती, मुलांनी तिथं स्टॉप केली आणि सर्व मुलांना बाहेर काढून, बेंचेस बाहेर काढून सर्व गोंधळ चालू केला। याच्या आधी आम्हाला कधीच नोटीस त्यांनी दिलेली नाही। मी माळी साहेब येऊन आम्हाला बाहेर बोलून घेतलं मला आणि पर्सनली त्यांनी सांगितलं की त्यांना कन्फ्यूज होते की ह्या एरियाच्या आजूबाजूला पाडणार होते की शाळा पाडणार होते, आणि चुकून ते शाळेमध्ये आले आणि त्यांना बाहेरचा मागचा एरिया दिला होता पाडण्यासाठी आणि शाळेमध्ये आले आणि कारवाई चालू केली। पोलिसांनी त्यांच्यामध्ये मचामची झाली आणि मग त्यांनी मला बाहेरून सांगितलं की असं असं आता काय करायचं। म्हणजे आमचे प्रिन्सिपल चेन्नईमध्ये गेलात, मी काही ॲक्शन घेऊ शकत नाही आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर मग बोलले की असं सांगा तुम्ही आता आमच्या दोघं असं सांगितलं की तिने ती मी म्हणतं की एवढे 1000 मुलं आहेत त्यांना उद्या काय करणार, ते उद्या कुठे जाणार शिकण्यासाठी, हे आता एक्झामचा चालू आहे पिरियड आणि त्यामध्ये मुले बाहेर कुठे जाऊ शकत नाही शिकण्यासाठी किंवा काय नाही, त्यांचं फ्युचर तुम्ही बघा। मग त्यांनी बोलले की हे एक्झाम होईपर्यंत एप्रिलच्या 31 तारखेपर्यंत म्हणजे 3 महिन्याचं त्यांनी आम्हाला टायमिंग दिलेलं आहे, पण आम्हाला याच्या आधी कधीच त्यांनी नोटीस दिली नव्हती। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।